एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला जो वाद आहे तो त्यांचा व्यक्तिगत त्यांचा वाद आहे, त्यांचा पक्षातला अंतर्गत अशा पद्धतीचा वाद आहे आणि त्या वादाशी आपला अजिबात काही संबंध नाही आहे। त्यांचा तो त्यांचा पक्षामधला वाद आहे आणि आम्ही आता फक्त वेट अँड वॉच मध्ये आम्ही आहोत। आम्ही आम्हाला काही अजिबात नाही आहे आणि एकनाथ शिंदेकडून आपल्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही आहे आणि त्यांचं ते व्यक्तिगत असणार अशा पद्धतीचं भांडण आहे। परंतु हे जे सरकार आहे, सरकार मात्र अल्पमतामध्ये आहे। माझं मत, माझी भूमिका अशी आहे की हे सरकार अल्पमतामध्ये असल्यामुळं या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आहे। कारण 37 जे विधानसभेचे आमदार आहेत एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत आणि त्यामुळं मोठा गट जो आहे तो एकनाथ शिंदेंच्या सोबत असल्यामुळं त्या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार किंवा इतर अजित पवार यांनी आमच्याकडे मेजॉरिटी आहे अशा पद्धतीची भूमिका मांडणं अत्यंत अयोग्य आहे। ठीक आहे, फ्लोरवर आपल्याला बहुमत सिद्ध करण्याचा अधिकार आहे, परंतु सध्या एवढे आमदार तुमच्यापासून वेगळेच झालेले असताना, जवळजवळ 44-45 आमदार जे आहेत ते तुमच्यापासून वेगळे आहेत, असं असताना आपलं बहुमत त्या ठिकाणी असू शकत नाही आहे। त्यामुळे या सरकारला निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। 16 आमदारांना सस्पेंड करण्याच्या संबंधामधली हालचाल सुरू आहे, पण आमची सूचना अशी आहे की या 16 आमदारांना तुम्हाला अजिबात सस्पेंड करता येणार नाही। यांनी 37 आमदारांचा 2/3 मेजॉरिटीनी त्यांनी आपले आमदार त्यांनी फोडले, त्यांनी आपल्यासोबत घेतलेले आहेत आणि 2/3 आमदार असल्यामुळं त्यांच्या आमदारकीला अजिबात धक्का लागू शकत नाही। आणि व्हीप जो असतो तो व्हीप हा हाऊसमध्ये असतो, व्हीप हा बाहेर नसतो, त्यामुळे एखाद्या बैठकीला हजर जर झालं नाही तर त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा तुम्हाला अधिकार आहे। पण ते आमची आमदारकी रद्द करा अशा पद्धतीची मागणी करण्याचा किंवा तशी पद्धतीचा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार हा डेप्युटी स्पीकरना अजिबात नाही आहे। त्यामुळं मला वाटतं की अशा पद्धतीची अन्यायकारक भूमिका अनकॉन्स्टिट्युशनल होता का कामा नये आणि एकनाथ शिंदे यांना कायदेशीर अशा पद्धतीचं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। जी काही शिवसेनेची गुंडागर्दी तर चाललेली आहे, त्या गुंडागर्दीच्या संबंधामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसैनिकांना सांगायला पाहिजे, गुंडागिरी करायची असेल, तोडफाड करायची असेल तर तेच तोडफाड करू शकतात असं अजिबात नाही आहे। आणि तोडफाड करायची असेल तर एकनाथ शिंदेंच्या सोबतही अनेक शिवसैनिक आहेत, त्यामुळे अशा पद्धतीची दादागिरी करणं अजिबात योग्य नाही। सर हिंदी बताइए, हिंदी बताइए सर। तर आता रिपब्लिकन पक्ष जो आहे, हा रिपब्लिकन पक्ष हा तसा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, यांनी अशा पद्धतीचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि अशा पद्धतीची दादागिरी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते योग्य अजिबात नाही आहे। त्यामुळं पोलिसांच्या समोर जर त्या ठिकाणी बोर्ड तोडले जात असतील तर ही सरकार तुमचं आहे आता सध्या तरी, आणि अशा अवस्थेमध्ये असे बोर्ड तोडणं योग्य नाही आहे। त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांना आदेश दिले पाहिजे आणि शांततेनं जे काही असेल तो त्या पद्धतीने पुढं जायला पाहिजे। जर तुम्हाला वाटतंय की ते आमदार इकडे आल्यानंतर आमच्याकडे येतील तर ठीक आहे, जे तुमच्याकडे येतील ते तुमच्याकडे येतीलही, परंतु एकदा ते गेलेले आमदार तुमच्याकडे येतील अशी परिस्थिती अजिबात नाही आहे। पण ठीक आहे, तर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तुम्ही करू शकता, पण दादागिरी करणं बरोबर नाही आहे आणि या दादागिरीला दादागिरीनंसुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं असं आपलं मत आहे। आणि जर एकनाथ शिंदे यांच्यावर जर अन्याय होत असेल तर माझ्या पक्षाचे लोक सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहतील अशा पद्धतीची माझ्या पक्षाची भूमिका राहणार आहे। माननीय देवेंद्र फडणवीस जी जो विरोधी पक्ष नेता भी है और माजी मुख्यमंत्री भी है, उनके साथ मैंने बात की है और उन्होंने बताया है कि मतलब जो शिवसेना में जो अंतर्गत झगड़ा है उससे हमारा कोई संबंध नहीं है, और एकनाथ शिंदे जी और उद्धव ठाकरे के बीच में जो विवाद है वो निपटा है, उससे हमारा कोई संबंध नहीं है और हमें कोई हम वेट एंड वॉच पर हम लोग हैं, हमें कोई घाई नहीं है और सरकार बनाने के संबंध में हमने अभी कोई सोचा था नहीं है, जब आगे क्या होता है हम देखते हैं। लेकिन ये जो माननीय शरद पवार जी, माननीय अजित पवार जी, माननीय उद्धव ठाकरे जी, संजय राउत जी जो बोल रहे हैं कि भाई हम मेजोरिटी दिखाएंगे, तो इतने एमएलए मतलब आपको छोड़ कर चले गए हैं,
शिवसेना के 37 और 7-8 अपने इंडिपेंडेंट एमएलए उनके साथ है, तो इतने एमएलए अगर बाहर आए तो आप कैसे कौन से मुंह से बोल सकते हैं कि भाई हम मेजोरिटी से करेंगे? तो ठीक बात है, हाउस में अगर देखना है तो हाउस में देख सकते हैं, लेकिन 16 जो एमएलए उनको सस्पेंड करने का कोई अधिकार डिप्यूटी स्पीकर को तो बिल्कुल नहीं है, और ऐसा अगर होता है तो ये अन्यायकारक भूमिका होगी। महाराष्ट्र में इसी तरह का इलीगल काम नहीं चलना चाहिए, और 2/3 मेजॉरिटी से एकनाथ शिंदे के साथ एमएलए चले गए हैं, तो उनको मतलब शिवसेना की मान्यता मिलनी चाहिए, और इसी तरह की दादागिरी करना अच्छी बात नहीं है। और सरकार बनाने के संबंध में हमने अभी कोई सोचा था नहीं है, जब आगे क्या होता है हम देखते हैं, लेकिन ये जो माननीय शरद पवार जी, माननीय अजीत पवार जी, माननीय उद्धव ठाकरे जी, संजय राउत जी जो बोल रहे हैं कि भाई हम मेजोरिटी दिखाएंगे, तो इतने एमएलए मतलब आपको छोड़ कर चले गए हैं, शिवसेना के 37 एमएलए और 7-8 अपने इंडिपेंडेंट एमएलए उनके साथ है, तो इतने एमएलए अगर बाहर आए तो आप कैसे कौन से मुंह से बोल सकते हैं कि भाई हम मेजोरिटी से करेंगे? तो ठीक बात है, हाउस में अगर देखना है तो हाउस में देख सकते हैं, लेकिन 16 जो एमएलए उनको सस्पेंड करने का कोई अधिकार डिप्यूटी स्पीकर को तो बिल्कुल नहीं है, और ऐसा अगर होता है तो ये अन्यायकारक भूमिका होगी। महाराष्ट्र में इसी तरह का इलीगल काम नहीं चलना चाहिए, और 2/3 मेजॉरिटी से एकनाथ शिंदे के साथ एमएलए चले गए हैं, तो उनको मतलब शिवसेना की मान्यता मिलनी चाहिए, और इसी तरह की दादागिरी करना अच्छी बात नहीं है। जो तोड़फाड़ हो रही है इसको रोकने की आवश्यकता है, लेकिन पुलिस के सामने इसी तरह की तोड़फाड़ हो रही है ये बात बिल्कुल नाजायज है और बहुत ही गंभीर बात है, तो पुलिस ने ध्यान देने की आवश्यकता है, उनके सभी एमएलए के घर को प्रोटेक्शन देने की आवश्यकता है। ऐसी दादागिरी बिल्कुल नहीं चलेगी, और दादागिरी अगर करने की कोशिश होगी तो दादागिरी को दादागिरी से उत्तर दिया जा सकता है। आपने कहा अल्पत में है, इलीगल है जो भी चल रहा है, तो क्या मुख्यमंत्री को इस्तीफा देना चाहिए? नहीं, मुख्यमंत्री ने इस्तीफा देना चाहिए, लेकिन अभी मुख्यमंत्री बोल रहे हैं हम हाउस में मेजोरिटी दिखाएंगे, अभी इतनी माइनॉरिटी में गए हैं और मेजोरिटी कहाँ से दिखाएंगे? तो हाउस में दिखाना है तो हाउस में दिखा सकते हैं, लेकिन फिलहाल माननीय देवेंद्र फडणवीस जी ने बताया कि हमें कोई जल्दबाजी बिल्कुल नहीं है, हम वेट एंड वॉच पर हम लोग हैं, और आगे क्या होगा हम देखेंगे, लेकिन अभी हमारा कोई ये झगड़े में हमारा कोई संबंध नहीं है, बीजेपी का बिल्कुल ये तोड़फाड़ में बिल्कुल हाथ नहीं है। थैंक यू सर।